भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बोपोलीतील बुद्धभूषण समाज मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीस अधिकारी ठोंबरे साहेबांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. पुणे रोडवरून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली असून मिरवणुकीचे संपूर्ण नियोजन मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद यांनी केले होते. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष शशिकांत लहू भालेराव, कार्याध्यक्ष महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष विनोद माने, अशोक गायकवाड, जनरल सेक्रेटरी सुभाष गजरमन, सिद्धार्थ बाराते, विनोद यादव, उत्तम गायकवाड, महिला अध्यक्ष राजश्रीताई कांबळे, प्रमिला खत्री, सुजाता केदारी, रुक्मिणी सोनकांबळे, शकुंतला उबाळे इत्यादी उपस्थित होते. या भव्य दिव्य मिरवणुकीस बोपोलीतील सामाजिक राजकीय मान्यवरांनी भेट देऊन मिरवणुकीत सामील होऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. यामध्ये माजी नगरसेविका अर्चनाताई कांबळे, आनंद छाजेड, बापूसाहेब बहिरट, विनोद रणपिशे, राजेंद्र भुतळा, विशाल जाधव, जीवन गोंगडे, सादिक शेख, आकाश कांबळे, आनंद धेडे, येरुल साहेब, ॲडव्होकेट विठ्ठल आरुडे, विकास चव्हाण, अशोक जाधव इत्यादी मान्यवरांचा मिरवणुकीस भेट दिल्याबद्दल अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोपोळी भागात भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन केल्याबद्दल बोपोळी काँग्रेसच्या वतीने शशिकांत माताचा उंचारी दस तीन दादा.